त्या समोरच बसलेली होती, मी फक्त त्यांचे पाय पाय नेलो माझा कोणीच चेहरा पाहिला सर, तर मी साहेबांचे फक्त पाय पाय नेले. साहेबांनी वर पण मला हाऊस केलेले, अमेरिकेला नेलंय, परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे, पण ते कधी 20-30 वर्षानंतर. म्हणजे मी सेटला घेऊन आले, हिंदी सांगत होते त्या कोटीत बसल्यानंतर, त्या म्हणे या वयात त्या वहिनींना तुम्ही घेऊन आले का? साहेब पातळच म्हणतात त्याच्यामुळं मी पातळच होऊ शकतो. काय आपण 70 पासून 70 वरवायला येतात, त्याच्यामुळं मी 7 वर्षांनी साहेबांचे लहान आहे. साहेब प्रथम मला बघण्यासाठी आले होते, पण आम्हाला अशी परवानगी नव्हती. नवरदेवाचा मुलाचा चेहरा बघायचा, त्या समोरच बसलेली होती, मी फक्त त्यांचे पाय पाय नेलो माझा कोणीच चेहरा पाहिला सर, तर मी साहेबांचे फक्त पाय पाय नेलो. आणि असंच या ठिकाणी मुलगा बसलेल्यावर सांगितलेलं, पण मी काय वर पाहून बघून बघितलं नाही साहेबांना, त्याच्यामुळं मी असं जमलं योगा योग होता एवढा लांबचा. कारण आमचे वडील पण राजकारणातलेच होते, ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरायचे, पण दादांचं पण राजकारणच होतं, त्याच्यामुळे एकुलता एक मुलगा आहे, छान आहे, खेडकाळ सणा राहील ते. आपलं पण गाव खेडच आहे, पण ती राहू शकते म्हणजे वस्तीवरती राहू शकते, पण मला कधी 20 वर्ष कधी नाटक नाही, पिक्चर नाही, पाहुणे राहले म्हणत आले, त्याच्यामुळं मला त्याचं काहीच वाटलं नाही. म्हणजे आता सुद्धा मला आता कंटाळ येतो, कुठं गावाला जायचं म्हणलं तरी मला नको वाटतं कुठं जायला, पाहुण्यांच्या घरी नको वाटतं, मी घरीच थांबते. म्हणजे शिकवते साहेबांना मी नाहीच म्हणते, कारण आता हे वयाचा भाग आहे, त्याच्यामुळं मी कुठे जाऊ शकत नाही. आणि साहेबांवर पण मला हाऊस केलेले, अमेरिकेला नेलंय, परत दुबई वगैरे फिरवून आणलेलं आहे, पण ते कधी 20-30 वर्षानंतर 30-40च्या नंतर. आज आम्ही शेवटी आम्हाला गेलेलं होतं एक ठिकाणी, तर साहेब म्हणे मी का म्हणजे कॉलेजला असतानाच मी इथं आलेलो होतो, पण आज मी हिला घेऊन म्हणजे मी सेटला घेऊन आले, हिंदी सांगत होते त्या कोटीत बसल्यानंतर, त्या म्हणे या वयात त्या वहिनींना तुम्ही घेऊन आले का? साहेबांना वेळच नव्हता, म्हणजे आमदार की त्यांचं ते राजकारण, ते लोक घरी आले का, वरती आले का, अगदी चेहरा पडलेला असायचा, इतक्यात फोन आला का, ते खाली लगेच येणार, तास 1-2 तास खाली बसतील, म्हणून आता त्यांचा कुठं कंटाळा गेला, आपल्या समोर असले का लगेच झोप आली, मी आता थकलो, असं भाषण असतं. मी म्हणजे मनातून सगळे काय असं बोलते तर केलं नाही, आणि मला सगळ्यांनी मान दिला, माझ्या नंदा सासू सासरे दादांनी झोलावला, बाईंनी झोलावला, दुर्गाताई मला काय साथ देत आल्या, सोबत राहिल्या, माझ्या मैत्रिणी, मी ग्रुप केला मोठा, आज जिजामाता ग्रुप हा मोठा आहे आमचा, त्या ग्रुपमध्ये मी एकदम सामावून गेले, गाण्याचा क्लास लावला, गाण्याच्या याच्यामध्ये आनंद घेते. आज कवडेताई आहेत इथं, हे आंबे वहिनी आहेत, सगळ्या माझ्या ग्रुपच्याच मैत्रिणी आहेत. आणि मनीषा ही सतत माझ्याबरोबर असते, मनीषा थोरात, ती सुद्धा माझ्या सेवेसाठी तत्पर असते. आवडी वहिनी आहे, सगळ्याच मैत्रिणी माझ्या खूप खूप मैत्रिणीने मला साथ दिला आहे, त्याच्यामुळे मी मला काय साहेबांची आठवण येत नाही. एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते. साहेबांना माझे दोन शब्द संपवून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अतिशय